नमस्कार। आज माननीय खासदार श्रीयुत राजन विचारे साहेब यांचा जन्मदिवस 1 ऑगस्ट आणि त्यानिमित्तानं त्यांच्याबद्दल 2 शब्द बोललेच पाहिजे। माननीय राजन विचारे साहेब हे खऱ्या अर्थाने दिघे साहेबांचे एक शिष्य आहेत आणि शिवसेना प्रमुखांवरती निस्सीम निष्ठा असलेला शिवसैनिक म्हणून त्यांचा प्रत्येक ठिकाणी उल्लेख होतो। आज आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या समवेत त्यांच्या विचाराप्रमाणे त्यांच्या आदेशाप्रमाणे सन्माननीय विचारे साहेब हे काम करत असतात। मला त्यांचा परिचय गेल्या 40 वर्षापासून आहे आणि 40 वर्षामध्ये त्यांना जी लोकप्रतिनिधी होण्याची निवडणूक लढण्याची जी संधी मिळाली तिथपासून आज तगायत ते कुठलीही निवडणूक हरलेले नाहीत हा माझा त्यांच्याबद्दलचा अनुभव आहे। मग ते न हरण्याचं कारण काय? तर माननीय राजन विचारे साहेब हे पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करतात, शिवाय त्यांच्याकडे उत्तम असं संघटन कौशल्य आहे। आम्ही त्यांना उपमा देतो कोकणातल्या फणसाची। कोकणातला फणस बाहेरून काटेरी असतो पण आतमध्ये तो गोड असतो, तशाच प्रकारे त्यांचं लोकांशी अतिशय कठोरपणे परंतु लोकांना कुठेही त्रास होणार नाही, त्यांना मदत होईल, माझ्याकडून त्यांना नेहमीच सहकार्य मिळेल, माझ्या सहकाऱ्यांकडून त्यांना सहकार्य मिळेल अशा भावनेने ते काम करत असतात आणि त्यामुळं ते आतापर्यंत कुठेही त्यांना अपयश तर दिसलेलं नाही। नगरसेवक, सभापती, सभागृह नेता, महापौर आणि नंतर आमदारानंतर लोकसभेची निवडणूक लढले तेव्हासुद्धा चांगल्या मेजॉरिटीने निवडून आले, परंतु आता जी दुसऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना 4,12,000 लीड मिळालं, इतक्या मताधिक्याने एखादा खासदार निवडून येऊ शकतो दुसऱ्या टर्ममध्ये, यामागे नक्कीच त्यांची तपश्चर्या आहे। आता तपश्चर्या कुठल्या अर्थाने? तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, संघटन कौशल्य आणि लोकसंपर्क दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांचा जो गुण आहे तो पारदर्शकता। ते कधीही एवढ्या 40 वर्षाच्या कालावधीमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना अगदी नगरसेवकापासून खासदारकीपर्यंत कुठेही त्यांच्यावरती एखादा भ्रष्टाचाराचा शिंतोडा उडलेला नाही। याबद्दल खरोखर मी त्यांचा एक सहकारी म्हणून किंवा मित्र म्हणून एक परिवारातला सदस्य म्हणून मला त्यांच्याबद्दल सदैव अभिमान आहे। कारण आज लोकांकडे जे जी आपण सर्व उदाहरणं पाहतोय की काय चालले, पैशासाठी आपलं इमान विकणारे लोक आपल्या आजूबाजूला आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये राजन विचारे एक लढवय्या नेता आज उद्धवसाहेबांच्या खांदा लावून काम करतायत आणि त्याचबरोबर ज्या ठाण्यामध्ये आता जी गेल्या वर्षी शिवसेनेमध्ये फूट पडली त्याची मुळं ठाण्यामधून आहेत, असं असताना त्या ठाण्यामध्ये ते उद्धवसाहेबांच्या मागे जे पाय रोवून उभे आहेत आणि त्यामुळं आज ठाण्यातली संघटना अगदी जी अपेक्षा होती त्यापेक्षा ती कितीतरी पटीने वाढू शकली, त्याचं कारण एकमेव आहे ते म्हणजे लढवय्या राजन विचारे।